आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षात साधारणपणे 2 लाख कोटी एवढी आर्थिक तूट ही निर्माण झालेली आहे, कमिटेड लायबिलिटी निर्माण झालेली आहेत. मागच्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा असेल, ह्या वर्षीचा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा स्कॅम असेल, हे सगळे स्कॅम जर घेतले आपण तर हे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात गेलेत, पण अजूनही एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही, एक सुद्धा काम पूर्ण झालेलं दिसत नाही. पहिली चौकशी ही झाली पाहिजे की 6 दिवस FIR घेण्यासाठी का झाले, पोलिसांवर दबाव कोणाचा होता, कारण आपण पाहतो नेहमी की काही घटना घडली की अधिकाऱ्यांना आपण बदली करून टाकतो, कोणा सस्पेंड करून टाकतो, पण राजकीय प्रेशर कोणाचं होतं. अनेक वेळा तुम्हाला त्यावरून दिवसण्यात आलं होतं. नक्कीच, जिजामाता उद्यानमध्ये आपण पाहत असाल, एकतर हे अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम हे आमच्या काळात झालेलं आहे, पेंग्विन आणले त्याच्यातून रेव्हेन्यू महापालिकेचा किती वाढलाय ह्याची तुलना जे चित्ता आलेत त्याच्याबरोबर करा, आणि मग कोण कोणावर काय बोलतंय हे बघायला पाहिजे. महापालिकेचं तुम्ही बोलता आहात, त्याच महापालिकेच्या 2000 जास्तीचा FD जे आहे त्या तोडण्यात. नाही, आपण एक पाहिलं असेल, मी हे नेहमी सांगत असतो की 1997 मध्ये आर्थिक तूट इथपासून सुरुवात करून साधारणपणे 2022 पर्यंत 92,000 कोटीचे सरप्लस डेफिसिट सरप्लस फिक्स डिपॉझिट हे आपण निर्माण केले होते, आणि ते सगळे फिक्स डिपॉझिट आपण प्रत्येक बजेटमध्ये प्रत्येक अर्थसंकल्पात दाखवायचो कुठच्या प्रोजेक्टला लिंक आहेत, मग कोस्टल रोड असेल, GMLR असेल, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील, पेन्शन फंड असेल, हे सगळ्यात दाखवायचो. आत्ता जी परिस्थिती उद्भवलेली आहे मुंबईवर, आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षात साधारणपणे 2 लाख कोटी एवढी आर्थिक तूट ही निर्माण झालेली आहे, कमिटेड लायबिलिटी निर्माण झालेली आहेत. मागच्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा असेल, ह्या वर्षीचा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा स्कॅम असेल, हे सगळे स्कॅम जर घेतले आपण तर हे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात गेलेत, पण अजूनही एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही, एक सुद्धा काम पूर्ण झालेलं दिसत नाही. मुद्दा हाच राहतो की हे सगळं जे ओझं आहे ते मुंबईकरांच्या खांद्यावर येणार आहे. आता सणांना सुरुवात होत आहे, पहिला सण गोविंदाचा येतो आहे. तुमच्या वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये भाजपनं पुन्हा एकदा दहीहंडी उत्सव ठेवलेला आहे, कुठेतरी दिवसण्याचा प्रयत्न. नाही नाही का, एवढे पैसे इलेक्ट्रल बॉन्ड मधून कमवलेत, कुठेतरी खर्च केला पाहिजे, तर आनंद आहे ते लोकांच्या मध्ये तरी जातोय तो पैसा. पण एकच आहे, आपण पाहिलं असेल गेल्या 2 वर्षात त्याच्या आधी जे आम्ही जांभोरी मैदान नीट करून घेतलेलं, मग स्प्रिंकलिंग मशीन असतील, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, क्रिकेटचं पिच असेल, वयस्करांना बसायला सिनियर सिटीजन कट्टा असेल, ह्या सगळ्याला पूर्णपणे वाट लावून याची हे कार्यक्रम भाजपने गेल्या 2 वर्षात घेतलेत. स्थानिकांना खूप याच्यात त्रास झालेला आहे. आता आम्ही काही बोलू इच्छित नाही, पण स्थानिकांना माहिती हा पूर्ण त्रास जो होत आहे तो कोणामुळे होत आहे, आणि तो आम्ही सरकारांचा त्याचा नक्कीच दखल घेऊ. अफजल खानाचा देखावा जो आहे तो त्या ठिकाणी विशेष आकर्षण ठेवलेला आहे. जांभोरी मैदानामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात, म्हणजे भाजपबद्दलच बोलतात जे अफजल खानासारखे चालून येतात महाराष्ट्रभर, त्यांच्याबद्दलच ते बोलत आहेत. पंतप्रधानांची जेव्हा BKC ला सभा झाली होती तेव्हा ते म्हटले होते FD जे आहेत त्या साठवून ठेवायच्या नसतात, तर त्या विकास काय ना की आज देशाची आर्थिक परिस्थिती काय बघा, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असताना काय होती आणि आज काय होती, तर कुठचं इकॉनॉमिक्स पाळायचं तुम्ही. आणि महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जे आमचा कार्यकाळ होता, उद्योग येत होते, सामाजिक काही गडबड झाली नव्हती, आणि अर्थचक्र कोविडच्या काळी बंद पडलं असताना देखील मॅग्नेटिक महाराष्ट्र सारखे कार्यक्रम घेऊन आम्ही इन्व्हेस्टमेंट आणत होतो. आज आपण पाहतोय एक तर गुंतवणूक येत नाहीये, जी गुंतवणूक आहे त्याच्यावर धाडी टाकले जात आहेत, त्यांना पळवलं जात आहे, आणि मग फायनान्शियल मॉडेल मुंबईला आम्ही सरप्लस मध्ये आणलं, आणि ते सरप्लस आमच्या महापालिकेच्या कामगारांसाठी असेल, BSC साठी असेल, मुंबईकरांसाठी टॅक्स न वाढवतं केलं. ह्याच उलट जर आपण पाहिलं असेल तर भाजपचे जे लोक आहेत जे भाजपच्या अर्थसंकल्पावर बोलतात किंवा आत्ताच्या ह्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलतात त्याची तुलना करा, तर मला वाटतं हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे की फिक्स डिपॉझिट असणं चुकीचं आहे. त्याच्यात देशाची हालत काय झाली, PSU विकायला निघालेले आहेत, आणि मग एकाच उद्योगपती मित्राच्या घशात सगळं घालायचं, हे काही ही आर्थिक प्लॅनिंग होऊ शकत नाही. आदित्य, तुमचे काका म्हणजे मनसेचे अध्यक्ष 5 दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी त्यांच्याच मित्रांना अनेक योजनांवर, लाडकी बहीण योजना असेल किंवा जे स्टायपंड दिलं जात आहे त्याच्यावरून चिमटे काढलेले, लोकांना हाताला काम द्या, पैसे देणं हा काही पर्याय नाही असं ते म्हणतात. मला वाटतं अरविंद काका पण तेच बोलतात विदर्भात जाऊन. त्यांचं म्हणणं 2 महिने आतापर्यंत लाडकी बहीणचे पैसे येतील, पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसेच येणार नाहीत. आता मी काही त्यांच्यावर बोल. आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीत मनसे नेते संदीप देशपांडे हे निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे, त्यांची तयारी देखील सुरू आहे, तिथेच अजितदादा गटातले आमदार अमोल मिटकरी यांचे देखील काही बॅनर्स लागलेले, ते देखील निवडणूक लढणार असल्याची चर्चा सध्या. नाही, महाराष्ट्र 288 सीटवर असं होणार होत, तर अमेरिकेची निवडणूक, वरळीची निवडणूक, आणि मग बाकीचे 287 सीटची चर्चा वेगळी होईल. बदलापूर प्रकरणी पाहायचं तर पोलिसांकडून अनेकदा जे आहेत त्या घटना
त्रुटी जे आहे ते आढळून आलेले आहेत, पीडित आहेत त्यांना कुठेतरी त्रास जो आहे तो देखील आपल्याला यामध्ये होताना पाहायला मिळतो. नक्कीच पहिली चौकशी ही झाली पाहिजे की 6 दिवस FIR घेण्यासाठी का झाले, पोलिसांवर दबाव कोणाचा होता. कारण आपण पाहतो नेहमी की काही घटना घडली की अधिकाऱ्यांना आपण बदली करून टाकतो, कोणा सस्पेंड करून टाकतो, पण राजकीय प्रेशर कोणाचं होतं ह्याचा विचार कोणी केलाय का? ती शाळा कोणाची आहे, ती शाळा कोणाची असताना ते आपटे नावाचे जे गृहस्थ जे ट्रस्टी आहेत ते पुढे आलेत का? बरं, ज्या दिवशी FIR घेतली त्या दिवशी देखील 10 तास त्या महिलेला का बसवलं तिथे? मग ते प्रेग्नेंट होते ही एक वेगळी गोष्ट, पण 10 तास बसवणं ही देखील एक चुकीची गोष्ट. आणि काल जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो, आमचं आंदोलन राजकीय नव्हतं, आमचं आंदोलन विकृतीच्या विरुद्ध होतं आणि भाजपच्या विकृतीच्या बाजूनी त्यांचं आंदोलन होते. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. त्या दिवशी लाठीचार्ज झाला, तो लाठीचार्ज कोणी आदेश दिले अजून देखील पुढे आले नाही. पण हे मी सांगितलंच आहे, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाले त्या महाराष्ट्रामध्ये, जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झालेला आहे, त्याचा आदेश कोणी दिला होता? मग कालचा परवाचा जो लाठीचार्ज होता, बरं 300 लोकांवर तुम्ही लगेच गुन्हे दाखल करता, पण ज्यांनी मोलेस्टेशन केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची हिंमत नव्हती.